कोकण किनारपट्टीवर मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला ब्रेक. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड किनाऱ्यावरील अनेक बंदरामध्ये मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या. अहमदनगरच्या नामांतरासाठी 9 फेब्रुवारीपासून नामांतर रथयात्रा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची माहिती. सांडपाणी प्रकल्प आणि कचरा भूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर 14 भूमाफियांचं अतिक्रमण. वसई विरार महानगरपालिकेकडनं गुन्हे दाखल. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अधिक बोलता येईल. आमदार संजय राठोड यांचं सरकार घटनाबाह्य या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर. 40 गावांमध्ये हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर तलवार मिरवणूक. देशमुख घराण्यातनं तलवार मिरवणूक काढण्याची 726 वर्षांची परंपरा. बॉडी बिल्डिंगसाठी भाजी विक्रेत्याच्या मुलाने केली बाईक्सची चोरी. मीरा रोडच्या विघ्नेश मिश्राला अटक. 4,20,000च्या 10 दुचाकी जप्त. शेतकरी प्रश्नांवरून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांना बुलडाणा पोलिसांची नोटीस. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन केल्यास कडक कारवाईचा नोटीस मधून इशारा. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अर्ज छाननीत. भाजपच्या शंकर जगतापांचा डमी अर्ज अवैध. भाजपच्या अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध. छत्तीसगडमधल्या नारायणपूर जगदालपूर गावातील चर्चवर झालेल्या हल्ल्याविरोधात धुळ्यामध्ये आज मूक मोर्चा. समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी. चंद्रपूर शहरातील एनडी बारच्या वाहनतळात मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या तरुणाला कारने चिरडल्याचा प्रकार उघड. बार बंद करण्याची महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे मागणी. छत्तीसगडमधील चर्चवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे शहरात मूक मोर्चा. मोर्चा धुळे जिल्ह्यासह जळगाव नंदुरबारमधील ख्रिश्चन धर्मीय बांधव सहभागी. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांची बदली. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना गावकरी आणि कर्मचारी भाऊक. पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. वेगळ्या विदर्भासाठी 21 फेब्रुवारीपासून विदर्भ निर्माण यात्रा. बुलडाण्यातल्या सिंदखेड राजा आणि पूर्व सिरोंच्या मधनं यात्रा नागपूरच्या दिशेने होणार रवाना. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती कार्यक्रम आयोजनाबाबत दिल्ली हायकोर्टाचे निर्देश. सरकार सह आयोजक असेल तर पुरातत्व खात्यानं विचार करावा. पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारली तर पुन्हा एकदा कोर्टात दाद मागण्याची न्यायालयानं दिली मुभा. धामणगाव यवतमाळ मार्गावरील आसेगाव जवळ 3 दुचाकी आणि काळी पिवळीची एकमेकांना धडक. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सांगलीच्या आटपाडीमधील शेतकऱ्यांनी साधला महावितरण कर्मचाऱ्याशी इंग्रजीत संवाद. व्हिडिओ व्हायरल. येताळा चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव. चव्हाण यांचं एम ए इंग्लिश पर्यंत शिक्षण. त्यांचं फाडफाड इंग्रजी ऐकून कर्मचारी अचंबित. But the Sahib will not listen what I do. Please, Sahib. And at that time, then I not listen. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव इथे 20 बैलगाड्यांमधनं वराड विवाहस्थळी दाखल. विवाह सोहळ्यात नवरदेव संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तर नवरी राजमाता जिजाऊच्या वेशभूषेत. विवाह सोहळ्याची परिसरामध्ये जोरदार चर्चा. राहुल गांधींच्या आरोपांवर जीबीके कंपनीकडनं स्पष्टीकरण. कोरोनामुळे मुंबई विमानतळ बंद होतं, उत्पन्न ठप्प झालं होतं, कर्जही होतं. आर्थिक संकट असल्यानं अदानी समूहाबरोबर करार. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता. जीबीके उपाध्यक्ष संजीव रेड्डींचं स्पष्टीकरण. फोन पेच्या माध्यमातून आता भारतीय नागरिक परदेशातही थेट विदेशी चलनात व्यवहार करू शकणार. अशा प्रकारच्या भारतीयांसाठी प्रथमच सुविधा. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित पहिलंच वित्तीय ॲप. भारतीय संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा नवा कोरा मोबाईल नागपूरमध्ये गायब. विराटनं ट्विट करून दिली माहिती. पण काही दिवसांपासूनचा ट्रेंड पाहता हा पब्लिसिटी स्टंट असण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सॅन होजे शहरात एका उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीस. पार्क रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेसनं ट्विटरद्वारे दिली माहिती. या पुतळ्याची चोरी नेमकी कधी झाली याचा तपशील मिळालेला नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.